ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. रहिवासी क्षेत्रात देशी बारला परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. आता याविरोधात नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केलाय. उल्हासनगर कॅम्प नंबर 2 नेहरू चौक परिसरातील बॅरेक क्रमांक 521 जवळील संतोषी माता नगर आणि हनीमून कॉटेज हा संपूर्ण परिसर रहिवासी क्षेत्र आहे. या परिसरात 500 अधिक लोकसंख्या असून संतोषी माता देवीचं जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी नव्याने बांधलेल्या इमारतीत देशी कंट्री बारला परवानगी देण्यात आली, त्यामुळे या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि नागरिकांचं भविष्य अंधारात असल्याचं म्हणणं नागरिकांचं आहे. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी देशी कंट्री बार सुरू झाला नाही पाहिजे यासाठी नागरिक विरोध दर्शवत आहे. याविषयी जिल्हाधिकारी आणि स्थानिक पोलीस राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्रव्यवहारही करण्यात आले. जर भविष्यात या ठिकाणी देशी कंट्री बार सुरू झालं तर मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे. उमा बाळू सुरू असे इथं दारू काढा बनते. आमच्या मुली लहान लेकरं सगळे आहेत. आमच्या मंदिरची पूजा होते. सगळे एकत्र असते. लग्न सगळे इथं असते. आम्हाला त्रास आहे. आम्हाला इथं दारूचा धंदा पाहिजे नाही. कोण टाकतं दारू धंदा माहिती? आता ते कोण टाकत ते नाही माहिती मला. पण इथं सगळं झालेलं आहे. आता चालू होणार. आम्हाला त्रास आहे. आम्ही कम्प्लेंट वरती पर्यंत जाऊन येणार. हे बंद व्हायला पाहिजे. केल्यात पोलिसांची भेट घेतली. आले होते पोलीस वगैरे. काय बोलले? आता ते काय बोलले ते मुल आमच्या माणसांना माहिती. दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करा. इथं नाही बाजूला मंदिर पण आहे. म्हणजे इथं आरती होणार आणि तिथं ते काय दारू पिऊन आरती करणार आहे का? देखो ये रहिवासी एरिया है और यहाँ पे सब बियर बार कंट्री बार खुल रहा है. हमारे छोटे बच्चे है, परिवार है. 12-1 बजे तक बच्चे लोग रात को खेलते, पूरा दिन स्कूल जाते तो उनको रात को टाइम मिलता है खेलने के लिए. तो अभी इधर कंट्री बार खुलेगा तो उन लोग का भविष्य क्या होगा? अभी उन लोग को और जगह है और दुकाने है खोलने को. कंट्री बार इधर नहीं खोल सकते क्योंकि ये मंदिर है, माता का मंदिर है, शिव मंदिर है और ये रहिवासी एरिया है. ठीक है, थैंक यू. मेरा नाम आरती है और मैं यहीं पे रहती हूँ. और यहाँ पे पूरा चौल सिस्टम है जिसमें 400-500 लोग रहते हैं. और यहाँ पर ये जो न्यू बिल्डिंग बनी है उसी में बार खुलने वाला है. तो हम ऑब्जेक्शन ले रहे हैं कि हम यहाँ नहीं खोल सकते लोग यहाँ पे, क्योंकि यहाँ पूरी फैमिली है, बच्चे हैं, मंदिर है, लड़कियाँ ऑफिस जाती है, काम पे जाती है, नाइट में लेट आती है, तो यहाँ पे प्रॉब्लम है. तो हम पूरी चौल मिलके चाहते हैं कि यहाँ ना खुले है कि. और जिन ऑब्जेक्शन जिन जिन से हमने लिया है उनसे भी मेरी दरख्वास्त है कि मतलब यहाँ खोलने ना देवे. हम ये चाहते हैं. कलेक्टर के अंदर तक लेटर दिया हुआ है. आमदार सबको में हमने लेटर दिया है कि यहाँ खुलना नहीं चाहिए, क्योंकि यहाँ खुला तो सबको प्रॉब्लम है. क्योंकि हर एक का परिवार है, हर एक के घर में बच्चे हैं, बड़े हैं, बूढ़े हैं, सब है. तो हमें यहाँ नहीं चाहिए ये चीज. और संतोषी माता का नाव ठेवलेला एरियाला संतोषी माता नगर. आमच्या मागं पण एक एरिया आहे अनिमल कॉटेज म्हणून. तर मिळून दोन्ही ना 150 रूम आहेत आमच्या घरात. सगळे लेडीज जेंट्स सगळे मिळून आमचे 500-600 माणसं आहेत. आणि इथं कसं काय कंट्रीवर चालू व्हायला लागलं आहे ना, तरी सगळ्यांना दहशत फेडून गेली. तेव्हा रोज इथे भांडणं होणार त्या हिशोबाने, येऊन निघणार माणसं भांडणं होणार. त्या हिशोबाने आम्हाला इथे कंट्रीवर नाही पाहिजे. आणि आम्ही जी तक्रार कलेक्टर ठाणे सगळीकडे केलेली आहे, पण त्याच्यानंतर पण त्यांना लायसन इश्यू झालं आहे. त्यांचा माल पण आलता आम्ही माल रिटर्न केलेला आहे. त्याच्यानंतर पण त्यांनी आम्हाला दबाव टाका लागले की बाबा खोलू द्या. आम्ही खोलू देणार नाही. आमच्या लेडीज लोकांचं हेच आहे, इथं दारूचं दुकान नाही पाहिजे, बाकी तुम्ही काय पण. त्यांचं नाव आम्हाला डिटेल नाही आलेलं आहे. फक्त हे झालेलं आहे की भाई लायसन इथे भेटलेलं आहे, माल यायला लागलाय. आमच्या ह्याच्यामध्ये कॉपीमध्ये त्यांचा लायसन नंबर आहे, सगळी माहिती आहे त्यांची. त्यांचा माल पण आलता आज, माल पण रिटर्न केलेला आहे. ते माल एकदा पडला ना तो चालू होऊन जाणार. त्या हिशोबाने आम्हाला चालू करू द्यायचं नाही. बस तुमच्याकडनं आम्हाला हे सहकार्य पाहिजे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.